वेलकम टू आवर इंग्लिश क्लास। मायसेल्फ विद्या लोहार फ्रॉम श्रीराम माध्यमिक विद्या मंदिर पड़ेल, तालुका देवगढ़, डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग। डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी द रिमेनिंग पार्ट ऑफ द टेक्स्ट द बॉय हु ब्रोक द बैंक। सो ओपन योर बुक पेज नंबर 50। Shocking, remarked Mrs. Bhushan. If they can't pay the sweeper, they must be in a bad way. None of the others could be getting paid either, said Mrs. Bhushan. Mrs. Bhushan काय म्हणाल की shocking म्हणजे अरे बाप रे, झाडूवाल्याला पगार देता येत नाही त्यांना, स्वीपर बॉय, स्वीपर म्हणजे झाडूवाला, झाडूवाल्याला मुलग्याला पगार देऊ शकत नाही, याचा अर्थ खरोखरच त्यांची परिस्थिती बिकट असणार। आणि त्यामुळे आय थिंक नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर, त्यामुळे इतरांना सुद्धा पगार मिळत असेल असं मला वाटत नाही, असं मिसेस भूषण म्हणाल्या। शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ऍट द टमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड who was sitting in front of Kamal Kishore's photography shop, talking with the owner. She left Mrs. Srivastav at the tamarind tree. आता त्यांनी चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तव यांना त्यांचा निरोप घेतला, तिथे सोडलं मी त्यांचा निरोप घेतला, आणि त्या कुठे गेल्या, इन सर्च ऑफ हर हजबंड, इन सर्च ऑफ म्हणजेच च्या शोधात, त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या। He was sitting in front of Kamal Kishore's photography shop. In front of, it is a phrase, in front of means cha samor. Tense pati Kamal Kishore photography cha dukana samor basle hote, talking with the owner. Owner means malak, tya dukana cha malka barabar gappa marat hote. So there you are, cried Mrs. Bhushan. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? Mrs. Bhushan asked him. Mrs. Bhushan yani aplya patila vicharle. So there you are, manje tumhi ithe ahat tar, ani I am looking for you for almost an hour, manje gela ek tas mi tumhala sagikade shodhat ahe. Where did you disappear? Disappear means gayab hone kiwa nahise hone, tumhi kuthe par gayab zalat? Nowhere, replied Mr. Bhushan. Had you remained stationary in one shop, I might have found you. But you go from one shop to another like a bee in a flower garden. Mr. Bhushan said, nowhere, म्हणजेच काय, मी कुठेही गेलेलो नाहीये. Had you remained stationary in one shop, I might have found you. तू कुठे एका ठिकाणी स्थिर असतेस का, जेणेकरून मी तुला शोधू शकलो असतो, पण तू मात्र काय करतेस, यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन। बी मीन्स मधमाशी, तू मात्र फुलांच्या बागेतल्या मधमाशीसारखी तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत असतेस। डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इनफ, आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर, even the banks about to go to bankrupt. Now Mrs. Bhushan said, don't start grumbling. Grumbling means kurbur karne, ata tumhi ugasas kurbur karu nakat. The heat is trying to enough means I am already tired because of the heat, adhis ukadane mi hairan zaleli ahe, and I don't know what's happening to people nagar. People nagar madhe kay challe kunas thau. Even the banks about to go to bankrupt, आता बँकेवर सुद्धा दिवाळखोरीची वेळ आलेली आहे. What's that? said Kamal Kishore, sitting up suddenly. Which bank? Now, hearing this, Kamal Kishore said, what's that? हे कमल किशोरने ऐकल्याने तो एकदम ताडकन उभा राहिला आणि म्हणाला की काय म्हणाला, which bank? कोणती बँक? Why? The People Nagar Bank, of course. I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. When Kamal Kishore asked, which bank?
मिसेस भूषण रिप्लाइड, ऑफ कोर्स द पीपल नगर बैंक, अर्थातच पीपल नगरची बँक. आय हियर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. मी असं ऐकलं की त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देणं सुद्धा बंद केलंय. अँड शी फर्दर आस्क, डू यू हॅव अन अकाउंट देअर? तुमचं त्या ठिकाणी अकाउंट आहे का, तुमचं खातं आहे का त्या बँकेमध्ये? नो, बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम. अँड ही कॉल आउट ओवर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. मिस्टर किशोर सेड टू द बार्बर दीपचंद. मिस्टर किशोर सेड, नो बट माय नेबर हॅज. मिस्टर किशोरने काय सांगितलं की माझं त्या बँकेमध्ये खातं नाही आहे, परंतु माझ्या शेजाऱ्याचं आहे आणि मधल्या पार्टिशन म्हणजे मधल्या भिंती पलीकडच्या नावाच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. अँड द नेम ऑफ द बार्बर वॉज अ दीपचंद. आणि त्याने विचारलं की दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? आजची ताजी बातमी ऐकलीस का? पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. म्हणजेच काय, पीपल नगरची बँक ही काय होणार आहे, कोलॅप्स, दिवाळखोरीत निघाली आहे, बंद होणार आहे. अँड सो गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. म्हणून तू लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. दीपचंद, हु वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन, वॉज सो स्टार्टल दॅट हिज हँड शूक अँड ही निक हिज कस्टमर्स राईट इयर. Now at that time, Deepchand was cutting the hair of an elderly gentleman. त्यावेळी दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे केस कापत होता. And he was startled. Startled means दचकला. एकदम bank collapse होणार, bank दिवाळखोरीत निघणार म्हणून एकदम दचकला. And his hand shook. आणि त्यामुळे त्याचा हात थरथरला. And he nicked his customer's right ear. आणि त्यामुळे त्याने गिरायकाचा उजवा कानच कापला. द कस्टमर येल्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. द कस्टमर येल्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. आणि त्यामुळे तो कस्टमर म्हणजे गिराईक वेदनेने आणि त्या धक्क्याने कळवळला, जोरात ओरडला. बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस अँड बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आधीच कापल्याची वेदना आणि त्याचबरोबर ही भयानक बातमी ऐकून तो ओरडला, कळवळला. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, त्याच्या मानेच्या एका बाजूचे केस अजून कापायचे राहिले होते तसेच ते सोडून तो लगेचच त्या रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये गेला ज्या ठिकाणी फोन होता, त्या ठिकाणी फोन करण्यासाठी तो गेला. ही डायल सेठ गोविंदरामस नंबर. त्या ठिकाणी सेठ गोविंदराम जे बँकेचे मालक होते, ज्यांची बँक होती, त्यांचा नंबर त्याने काय केला आहे, डायल केला म्हणजे फिरवला. द सेठ वॉज नॉट ॲट होम ॲट दॅट टाइम. ही वॉज नॉट ॲट होम, सेठ काही घरी नव्हते. व्हेअर वॉज ही दॅन? द सेठ वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. मग सेठ घरी नव्हते तर कुठे गेले होते? ही वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. सेठ त्यावेळी काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. ओ वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डीड नॉट बिलीव इट. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. असं आहे तर त्या वयस्कर गृहस्थाचा विश्वास बसला नाही. ही डीड नॉट बिलीव. बिलीव म्हणजे विश्वास बसणे, त्याचा विश्वास बसेना. आणि म्हणून त्याने काय केलं, ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप. तो घाईघाईने पुन्हा त्या न्हाव्याच्या दुकानामध्ये परत आला आणि दीपचंदला म्हणाला, काय म्हणाला, टोल्ड दीपचंद द बर्ड हॅज फ्लोन. हिअर द वर्ड बर्ड इज रेफर्ड टू सेठ गोविंदराम. ही सेड द बर्ड हॅज फ्लोन मीन्स सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. पक्षी उडून गेला. पक्षी म्हणजेच कोणतं? सेठ गोविंदराम हे गाव सोडून पळून गेलेत असं तो म्हणाला. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. आता सेठ गोविंदराम जर पळून गेले याचा अर्थ काय, नक्कीच ती बँक दिवाळखोरीमध्ये गेलेली आहे. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप
मेकिंग अ बीलाइन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि त्याने काय केलं, ही डॅश आउट ऑफ द शॉप, ताबडतोब तो त्या दुकानामधून बाहेर पडला आणि ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तो तडक निघून गेला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बझार विथ रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आणि अशा प्रकारे ही न्यूज म्हणजे बातमी त्या बाजारपेठेमध्ये वणव्यासारखी, फॉरेस्ट फायर मीन्स काय, वणव्यासारखी पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, सर्क्युलेटेड अमंग द कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन्स टू द बिटल सेलर, द टेलर, द फ्री व्हेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. अशा पद्धतीने ही बातमी वणव्यासारखी पसरली. पहिल्यांदा ती बातमी त्या किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानातून गिरायकांपर्यंत पोचली आणि नंतर ती इतर सगळीकडे सर्क्युलेटेड अमंग द कस्टमर, कस्टमर गिरायकांकडून पसरून नंतर ती इतर सगळ्या दिशांना, व्हेरियस डिरेक्शन मीन्स काय, इतर सगळ्या सगळीकडे ती बातमी पसरली. नंतर बिटल सेलर म्हणजे सुपारीवाल्याकडे, पानवाल्याकडे, नंतर शिंप्याकडे, टेलर म्हणजे शिंपी, शिंप्याकडे, फ्री व्हेंडर्स म्हणजे छोटे छोटे विक्रेते जे असतात त्यांच्याकडे, नंतर ज्वेलर, सोनाराकडे, आणि अगदी बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट, फुटपाथवर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत ही बातमी जाऊन पोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुकिड लेग. गणपत, द नेम ऑफ द बेगर वॉज अ गणपत, ही हॅड अ क्रुकिड लेग. तो गणपत भिकारी जो होता तो एका पायाने लंगडा होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. आणि तो नेहमी कित्येक वर्ष तो त्या फुटपाथवर बसून भीक मागायचा, आपला पाय दुमडायचा आणि तो त्या फुटपाथवर भीक मागत बसायचा. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कुणीतरी एक दोन चाकी हातगाडीवरून त्याला घेऊन जायचे. He had never been known to walk. आणि त्यामुळे त्याला चालताना कुणीच कधी पाहिले नव्हते. But now learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone. But when he learned that the bank was about to collapse, त्या गणपतला यापूर्वी कुणीही चालताना पाहिलं नव्हतं, पण जेव्हा त्याला समजलं की बँक ही बुडीत खाती निघाली आहे, तेव्हा त्याने सर्वांना ॲस्टॉनिश म्हणजे आश्चर्याचा धक्का दिला. लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक. त्याने सगळ्यांना कसं आश्चर्यचकित केलं, तर लिपिंग टू हिज फीट, त्याने एका पायावर ही बातमी ऐकताच त्याने उडी मारून तो आपल्या पायांवर उभा राहिला आणि धावतच त्या बँकेच्या दिशेने निघाला. It soon became known that he had 1,000 rupees in saving. आणि त्यामुळे नंतर लोकांना समजले की त्याचे 1,001 रुपये त्या बँकेमध्ये जमा करून ठेवलेले होते. Men stood in groups at street corners discussing the situation. आणि लोक रस्त्यांवर ग्रुपने म्हणजेच काय घोळक्याने एकत्र जमून या स्थितीबद्दल, या परिस्थितीबद्दल डिस्कस म्हणजे चर्चा करू लागले. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड्स, अर्थक्वेक्स ऑर ड्राऊट, अँड द एमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. बघा, पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस म्हणजे आजपर्यंत पीपल नगरमध्ये अशा प्रकारचं कुठलंच क्रायसिस म्हणजे संकट आलेले नव्हते. कधी पूर किंवा भूकंप किंवा ड्राऊट म्हणजे दुष्काळाची स्थिती सुद्धा कधी ओढवलेली नव्हती, पण आज मात्र काय झालं होतं, पीपल नगर बँक बुडणार या बातमीने अनेक लोक चर्चा करत होते आणि तर्कवितर्क, स्पेक्युलेट मीन्स काय, तर्कवितर्क लढवत होते. सम बोस्टेड ऑफ देअर फॉरसाइटेडनेस,
some of the people boasted of their farsightedness. Boasted means काय बढाई मारने. काही लोक स्वतः कशी आपण दूरदृष्टी दाखवली त्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते. कॉन्ग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. आपण आधीच कसे आपले पैसे काढून घेतले त्यामुळे काही लोक स्वतःच कौतुक करत होते. और ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश. आणि काही जण म्हणत होते की आम्ही बँकेत पैसेच ठेवले नसल्यामुळे खुश होते. तर अनेक जण आता या दिवाळखोरी मागचे काय कारण असतील याचा ते तर्क करत होते. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज इन बाय सेठ गोविंदराम. तर काही लोक काय करत होते सेठ गोविंदरामच्या इंडल्ज इन मे सेठ गोविंदरामने कशी उधळपट्टी केली आणि त्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली अशा पद्धतीची चर्चा करत होते. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. आणि या ग्रुपमधलाच एक जण म्हणाला की सेठ हे राज्य सोडून पळून गेला. ही फ्लेड द कंट्री सेड द अनदर. त्यावर दुसरा काय म्हणाला की तो देश सोडून पळाला. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर सेड अ थर्ड. तर तिसरा काय म्हणाला की तो पीपल नगरमध्येच लपून बसलेला आहे. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टमरिन ट्री सेड अ फोर्थ. बघा कशी अफवा पसरत जाते. तर चौथा काय म्हणाला की त्याने टमरिन ट्री म्हणजे काय त्याने चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले आहे. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि त्या दिवशी त्याने फास लावलेला आहे त्या झाडूवाल्या मुलाने सकाळी पाहिलेले आहे. अशा प्रकारच्या लोकांच्या गप्पा सुरू झाल्या. इन दिस वे द रुमर्स स्प्रेड.